मंदिर समिती आणि वारकरी संस्था असताना महामंडळ का हवं? भागवत महाराज जळगावकर यांनी सरकारला हा सवाल विचारलेला आहे. नेत्यांना वारीत आणण्यासाठी हा डाव आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वारकऱ्यांच्या रोषाला सरकारनं सामोरं जाऊ नये, जळगावकरांचा सरकारला या सगळ्या प्रकरणामध्ये हा इशारा. महामंडळ हे कशासाठी? म्हणजे वारकरी ज्या संघटना आहेत, दुसरी गोष्ट वारकऱ्यांसाठी असलेली जी काही मंदिर समिती आहेत, तिथं वारकरी आणि जे काही शासन आहे त्यामध्ये योग्य ते कोऑर्डिनेशन चालू आहे. वारकरी महामंडळ स्थापन करून ते वारकऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या इतर पडऱ्यांचं जे पुनर्वसनाचं केंद्र आहे ते स्थापन करण्यासाठी आहे का, असा संशय वारकऱ्यांना येतो आहे. जर मुख्यमंत्री महोदयांनी अशी जर वारकरी महामंडळाची स्थापन करण्याची जर भूमिका घेतली तर त्याविषयी निश्चितच आंदोलनासारखी बाब आम्ही करू इच्छितो. आणि याचविषयी अधिक बोलूया. सुजित काळांगे आपले प्रतिनिधी थेट वारीतनं आपल्यासोबत आहेत. सुजित, कशा पद्धतीनं महामंडळाच्या विरोधामध्ये प्रतिक्रिया उमटताना बघायला मिळतात, काय नेमके मुद्दे आहेत विरोधाचे? खर तर पहिल्यांदाच, म्हणजे वारीच्या इतिहासात असं कदाचित पहिल्यांदाच झालं असावं की ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी तळ जो वाल्ह्यात होता त्या वाल्ह्याच्या इथं काही फडकरी आणि वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यामध्ये किंवा भागवत जळगावकर महाराज या सगळ्यांच्या मध्ये एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महामंडळाला आमचा विरोध आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या माध्यमातून घेण्यात आली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की महामंडळ कशासाठी असायला हवं, मंदिर समित्या आहेत, फडकरे आहेत, फड आहेत, यांची आधीची एक साखळी तयार झालेली आहे ज्या साखळीच्या माध्यमातून सुरळीतपणे काम चालू आहे. पण जर महामंडळ आलं तर राजकीय पुढारी या सगळ्यामध्ये येतील आणि मग जे शासकीय माणसं आपला राजकीय अजेंडा पेरण्यासाठी किंवा काही राजकीय पुढारी दरवर्षी वारीमध्ये आपला अजेंडा घेऊन येत असतात आणि काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना असं त्यांनी आवाहन केलं की तुम्ही या, परंतु भक्त म्हणून या, वारकरी म्हणून या, याच्यामध्ये सहभागी व्हा. महामंडळाची काही एक गरज नाहीये. या महामंडळाच्या माध्यमातून जे इतर पराभूत झालेले किंवा जे इतर ठिकाणी निवडून न येणारे जे राजकीय पुढारी आहेत ते यामध्ये येऊ शकतील किंवा येतील आणि ते वेगळ्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न करतील, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्यांनी मांडलेली आहे. गुरु धन्यवाद सुजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.